ट्रेकच्या स्टार्ट पॉइंटला पोहोचलो आहे आम्ही. हो, आणि आता इथून ट्रेक स्टार्ट होणार आहे. साडेपाच वाजता आम्ही ट्रेक स्टार्ट केलाय आणि फार थंडी आहे, म्हणजे तेच 5-6 डिग्री तरी असणारच आहे टेम्परेचर. हात पण थंड पडत आहेत, पण हे काही वेळासाठी. ट्रेक जसा स्टार्ट करतो आपण हळूहळू, त्यामुळे मी वरचं जॅकेट पण सुरुवातीलाच काढून ठेवलं आहे. आणि इथून आपल्याला आता वरती तुम्हाला दिसत असेल टायगर नेस्ट, तिथपर्यंत पोहोचायचं आपल्याला. पारो तक्सन किंवा टायगर नेस्ट मॉनेस्ट्रीचा हा ट्रेक भूतानमधला सर्वात प्रसिद्ध ट्रेक आहे. येथे येणारे बहुतांश पर्यटक हा ट्रेक करत येथील ही मॉनेस्ट्री पाहून जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मॉनेस्ट्रीसोबत या संपूर्ण ट्रेकबद्दल जाणून घेणार आहोत. शिवाय इथे अजून अधिक ट्रेक करत आम्ही एक अतिशय सुंदर पॉइंट पाहिला होता, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. ट्रेक सुरू केल्यावर थोड्या वेळात आपल्याला एक वास्तू दिसते ही, आणि की हे एक वॉटर स्ट्रीम आहे. आणि आपल्याला असं ना बऱ्याच ठिकाणी हिमालयात पाहायला मिळतं. इथे हे थोडंसं मोठं आहे, वरून ओढा वाहत येतो. तर दाखवतो मी तुम्हाला आतून. तर इथे जे आपले बुद्धिझमचे जे प्रेयर व्हील असतात ना, असे व्हील आहेत. हे पहा, तुम्हाला फिरताना दिसत असेल, दोन आहेत पण त्यातला आता एक फिरतोय कारण पाण्याचा फ्लो कमी आहे. होतं असं की जे पाणी खालून वाहत येत आहे तिथे तुम्हाला दिसत असेल तर टर्बाईन आहे, त्यामुळे पाण्याच्या फ्लोमुळे ते फिरतं, त्याला बिरिंग आहे आणि त्यामुळे हे वरचं व्हील फिरतं. घंटीचा आवाज तुम्हाला येत असेल, आता अंधार आहे त्यामुळे दिसत नाही आहे, तर वरती एक घंटी लावलेली आहे. तर प्रत्येक एका फेरीनंतर वरती एक रॉड लावलेला असतो जो असा धडकतो घंटीला, त्यामुळे हा घंटीचा आवाज येतो. आणि आता या पॉईंटनंतर थोडीशी आपल्याला चढाई, थोडी जी चढण आहे ती थोडीशी तीव्र होते. आताच दमलोय. वाटेत थकायला झालं, बसावंस असं वाटलं तर ती पण सोय तुम्हाला इथे मिळते. असे बेंचेस इथे बनवलेले दिसतात लाकडांचा वापर करून. जंगल राखणदारीच्या बाबतीत आदर्श घ्यावा तो भूटानचा. या ट्रेक दरम्यान ही वेगवेगळी वृक्षे पाहायला मिळतात. माहिती फलकांमुळे ही श्रीमंती जाणून घ्यायला सोपे ठरते. पक्ष्यांचा कॉल हा ट्रेक थोडासा म्युझिकल बनवतो. कदाचित त्यांनी माझं ऐकलं आहे त्यामुळे त्यांनी आवाज देणं बंद केलं आहे. जेव्हा सह्याद्रीतल्या ट्रेक रूटशी आपण या ट्रेक रूटला कम्पेअर करतो, त्यावेळेला आपल्याला समजतं की हा जो ट्रेक रूट आहे कम्पेरेटिव्ह सह्याद्रीतला ट्रेक थोडासा इझी वाटतो. तो यासाठी की ओबडधावड नाही आहे, म्हणजे तुमचे फुटस्टेप्स तुम्हाला इझिली इथे टाकता येतात. आता तुम्हाला इथे दिसतं आहे की अगदी लाकडाची ओंडके बांधून त्यांनी स्टेप्स बनवलेले आहेत, त्यामुळे अगदी काही ओबडधोबड की असे चान्सेस फार कमी असतात की तुमचा कुठला एखादा स्टेप चुकीचा पडला, तुमचा पाय मुरगळला. त्यामुळे थोडंसं कसं आहे की आता हिमालयन ट्रेक आहे, त्यामुळे थोडंसं या लेवलला ऑक्सिजन थोडीशी, जसं जसं आपण वरती जात जातो ऑक्सिजन लेवल थोडी कमी होत जाते, तर हा एक इश्यू असतो, त्यामुळे थकायला होतं. बाकी चालणं फार सोपं आहे या ट्रेक रूटवर. अरे बाबा, खाल का मला? काय नाही माझ्याकडे, चला. ट्रेकची सुरुवात आम्ही सकाळी 6 वाजता कडाक्याच्या थंडीत केलेली असते, पण याचा फायदा आम्हाला असा होतो, शून्य गर्दीत आम्हाला कासव गतीने का होईना निश्चिंत होऊन ट्रेक करता येतो. सूर्य डोक्यावर येईपर्यंत ट्रेक पूर्ण करून पुन्हा खाली उतरता येते.
नाहीतर उन्हाचा त्रास होऊन ट्रेकची डिफिकल्टी वाढते. या पॉईंटला पोहोचल्यानंतर आपण म्हणू शकतो की आपण 50%पेक्षा जास्त कव्हर केलेलं आहे. बऱ्यापैकी आपण हाईट गेन करतो या पॉईंटपर्यंत. आणि मग आता जास्त असं चढणं नाही आहे, म्हणजे आहे चढणं थोडंसं. एका पॉईंटला पोचल्यावर मग परत उतरायचं आहे आणि मग शेवटचं चढ चढायचं आहे जिथे की पायरी आहेत. ऊन पण सनलाईट आलेली आहे त्यामुळे थंडीचा जो इश्यू होता ज्यावेळी आम्ही स्टार्ट केला आता अगदी थंडी निघून गेली आहे. या पॉईंट नंतर थोडंसं पुढे आल्यावर आपल्याला हे दोन रूट दिसतात. जर हा एक जी कमान दिसते इथून आत गेल्यावर आपल्याला कॅफे आहे. जर कॅफेला तुम्हाला जायचं नसेल, डायरेक्ट निघून जायचं असेल तर हा डावा डायव्हर्शन घेऊ शकतो. वॉशरूम वगैरे काही खायचं प्यायचं असेल तर ती सोय इथे आहे. थोडंसं चालत पुढे पोचायचं आहे आपल्याला. चढाई दरम्यानचा हा इंटरवल आवश्यक असतो. पोटात कावळे उरडत असतील तर त्यांना शांत करण्यासाठी पूर्ण रूटमध्ये हा एकमेव पर्याय. जरी तो ब्रेक घ्यायचा नसला तरी मुद्दामून हा सुंदर कॅफे पाहायला नक्की जा. परफेक्ट लोकेशनवर हा कॅफे आहे. परतीला उशीर झाला तर इथे जेवणाची सोयही होऊ शकते. मित्रा थकलास तू? चल जायचं पुढे आपल्याला. अजून फार लांब जायचंय, तिथपर्यंत जायचंय. तिथपर्यंत अजून फार बघ किती उंच आहे ते. अजून असं बसून नाही चालणार. चल चल चल, उठ उठ उठ, लवकर उठ. चल चल. क्षणभर विश्रांती घेऊन पुन्हा चढाई सुरुवात करतो. कॅफे परिसरात रोडोडेंड्रॉनची झाडे भरपूर आहेत. एप्रिल मे च्या महिन्यात यांना छान लाल बहर आलेला असतो, त्यामुळेही मुद्दाम तुम्ही या कॅफे जवळ येऊ शकता. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला जी रेग्युलर वाट आहे त्याला फाटे फुटलेले दिसतात. कन्फ्यूज व्हायला होतं पण काही नाही, कुठली वाट घेतली तरी अल्टिमेटली तुम्ही वरती सेम त्या म्हणजे वाटा त्या एका ठिकाणी जॉईन होत असतात. परत परत फाटे फुटतच असतात. काही वाटा रेग्युलर, जी मोठी वाट आहे ती रेग्युलर आहे. काही जशी की या वाटेने आम्ही आलोत तर हे शॉर्टकट आहे, थोडीशी अवघड असते पण येऊ शकता तुम्ही जर तुम्हाला डिस्टन्स कमी करायचा असेल तर. कारण जी रेग्युलर वाट आहे ती थोडीशी फिरत 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 येते. पण जर जास्त थकायचं नसेल, आरामात वेळ घेऊन यायचं असेल तर मग रेग्युलरच वाट पकडायची. वाटेत असं काही असे म्हणजे आता एक तरी एकदम खाली आम्हाला ओढा दिसला होता तो जिथे जे चक्र फिरत होतं. त्यानंतर मग हा दुसरा पॉईंट होता जो वाटेत तुम्ही मग तुमची वॉटर बॉटल रिफिल करू शकता आणि अगदी पिण्यायोग्य पाणी आहे कारण स्प्रिंग वॉटर आहे. आपण टायगर नेस्टच्या हाईटची एलिव्हेशन गेन करतो ना तर मग असं जास्त चढणं असं नाही आहे. मग बराच रूट असा सरळ सरळ आहे, त्यामुळे असा एक मोमेंट असा येतो बिगिनर्ससाठी की अजून किती राहिलं आहे, अजून किती चढायचं आहे. मग इथे थोडासा तो रिलीफ भेटतो, त्यामुळे थोडासा अजून मग होप वाढतो की आपण करू शकतो पूर्ण ट्रेक. कारण सरळ सरळ चालणं असतं, बॉडी रिलॅक्स होऊन जाते. आणि या पॉईंटवर पोचल्यावर आपल्याला अगदी वाटून जातं की अरे वा आपण पोचलो. कारण अगदी टायगर नेस्ट आपल्याला अगदी असा फुड्यात दिसायला लागतो. आता इथून थोडंसं खाली उतरायचं आहे मग चढायचं आहे, म्हणजे अगदी शेवटच्या टप्प्यात आपण आहोत.
बापरे बेल्ला लखवा गाबरन दिन आतो आंद्रे को ती बुगुस ओ तरी दुबे उन फन्ने तो शेंट पारो तक्संग भूटानमधील सांस्कृतिक प्रतीक म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे. धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेले हे ठिकाण गुरु रिंपोचे किंवा पद्मसंभव यांचे स्थान मानले जाते. भूटानमध्ये वज्रयान बौद्ध धर्माच्या प्रसाराचे श्रेय गुरु पद्मसंभवांना दिले जाते. एक कथा अशी सांगितली जाते की तिबेट सम्राटाची पूर्वपत्नी जिने वाघिणीचे रूप धारण केले होते, हवेत उडणाऱ्या वाघिणीच्या पाठीवर बसून पद्मसंभव इथे आले होते या परिसराला वाघ आणि दानवांपासून मुक्त करण्यासाठी. येथील गुहेत त्यांनी ध्यान केले होते व त्यांच्या शिष्यांना शिक्षा दिली होती. पायऱ्या उतरून आपण एका वॉटरफॉल जवळ पोहोचतो आणि तिथून मग थोडंसं आपल्याला वरती चढायला लागतं. मग तिथून दोन ठिकाणी पायऱ्या जातात, म्हणजे डायव्हर्शन जातात, एका लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला. जे राईट साईडला आपण पायऱ्यावर चढून वरती गेलो तो टायगर नेस्ट जवळ पोहोचतो. हा तो वॉटरफॉल आहे, हा ब्रिज आहे. आता हा जो उतार आहे हा या ब्रिजजवळ संपतो. त्यानंतर तुम्ही वरती बघत असाल इथे एक टेम्पल दिसतं आपल्याला, त्यासाठी हा लेफ्ट डायव्हर्शन घेऊन पायऱ्या चढून आपण वरती जाऊ शकतो आणि परत मग तिथूनच परत तसंच खाली उतरायचं आहे आणि मग आपण असा टायगर नेस्टकडे जातो. हा वॉटरफॉल आहे. ज्यावेळी मी लास्ट टाईम इथे आलो होतो त्यावेळी पूर्ण म्हणजे डिसेंबरमध्ये आलो होतो, थंडी फार जास्त होती आणि अख्खं म्हणजे अख्खं आता फार फ्लो कमी आहे पाण्याला, अख्खा इथे फ्रोझन वॉटरफॉल होता हा पूर्ण एरिया. ही उभी चढण चढून आपण डोंगराच्या ज्या कपारीत पोहोचतो तिला लायन केव्ह असं म्हटलं जातं. तर असं खालून आलो आम्ही वरती, पण दरवाजा बंद आहे. चालू असता तरी कुठेही आत मॉनेस्ट्रीमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. वरती टायगर नेस्टची जी मॉनेस्ट्री आहे तिथेही. तर आता परत खाली उतरू आम्ही इथून आणि मग आता परत तिकडे, तिथे आता थोडासा काही जो चढ राहिला आहे ज्या काही पायऱ्या राहिल्या आहेत ते करून आम्ही टायगर नेस्टला पोहोचू. Holy water. The one of the Tibetan consort, she saw against the Buddhist master. Okay. So she took out this holy water from here. Oh. तर आम्ही पोहोचलो टायगर नेस्ट जवळ आणि इथपर्यंत पोहोचायला आम्हाला 3-4 तास लागला, कारण एवढ्यासाठी की मी लास्ट लीडला होतो, शेवटचे जे काही 2-3 जण होते त्यांना इथपर्यंत घेऊन येण्यासाठी तेवढा वेळ लागला आणि जे आमच्या पुढे चालले होते ते 3 तासात इथपर्यंत पोहोचलेत. त्यामुळे म्हणू शकतो की जे बिगेनर्स असतात एव्हरेज 3-4 तास लागतात इथपर्यंत पोहोचण्यासाठी. आता इथून आत आपल्याला आपलं लगेज इथे लॉकर्स आहेत इथे ठेवावं लागतं, म्हणजे तुमच्यासोबत जर तुमचा कॅमेरा असेल, मोबाईल असेल, जे काही असेल तुम्ही इथे लॉकरमध्ये ठेवू शकता. इथून तुम्ही आत जाता. आता आम्ही आत दर्शन करून आलो आहोत आणि आता इथून खाली चाललो होतो आम्ही आणि माझा प्लॅन आहे वरती ज्या डोंगरावर आपल्याला वरती एक मॉनेस्ट्री दिसते टॉपवर इथपर्यंत जाण्याचा, तर माझ्यासोबत काही जण यायला तयार आहेत त्यांना घेऊन मी वरती जाणार आहोत, त्यामुळे तुम्हाला वरचेही शॉट्स पाहायला मिळणार. देशी विदेशी पर्यटकांची गर्दी वाढत होती. आम्ही ट्रेकची सुरुवात लवकर केली होती, याचा आम्हाला असा फायदा झाला की आतील बौद्ध मठांमध्ये शांत समाधानी मनाने दर्शन घेता आले. परतीच्या मार्गावर भारतासोबत जगभरातल्या कानाकोपऱ्यातून आलेले पर्यटक भेटत होते.
या ट्रेकसाठी कोणतीही प्रवेश फी नाही, पण अर्थात इथे पर्यटक ट्रेक करत येतात ते टायगर नेस्ट मॉनेस्ट्रीला भेट देण्यासाठी, आणि या मॉनेस्ट्रीसाठी प्रवेश फी 1000 रुपये प्रति व्यक्ती आहे. भूटानने या काही वर्षात सर्व पर्यटन स्थळांची प्रवेश फी दुपटीने वाढवली आहे. शिवाय प्रतिदिन प्रति व्यक्तीसाठी 1200 रुपये SDF म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट फी आकारली जात आहे. यामुळे काही वर्षापूर्वी बजेटमध्ये येणारी भूटानची टूर आता महाग झाली. हा जो पॉईंट होता जिथून आपल्याला क्लोज व्ह्यू भेटला होता टायगर नेस्टचा पहिला, तर तिथून हा डायव्हर्शन आपल्याला घेऊन आता पुढे जायचं आहे. वरतीपर्यंत असेच पायरे आहेत. आता खाली उतरून ज्या ब्रिज वॉटरफॉलचा जो ब्रिज होता तिथून जेवढा आपण वरती चढत आलो ऑलमोस्ट तेवढाच आता परत वरती चढायचं आहे. तर इथून पहा की टायगर नेस्टचा टॉप व्ह्यू मिळतोय आपल्याला, फार छान दिसतंय. चढलो आता परत थोडंसं उतरायचं आहे तिथपर्यंत. तिथे एक मॉनेस्ट्री दिसते आपल्याला, तिथून परत थोडंसं वरती चढायचं आहे, मग आपण त्या टॉप पॉईंटला पोहोचतो. फार कमी जणं येतात इथे, कारण एक तर टायगर नेस्ट करेपर्यंत थकलेले असतात, परत काही करायची इच्छा नसते. पण आपल्यासारखे प्रो ट्रेकर आणि आता जे पुढे गेलेत त्यातले पण काही जण आहेत जे बिगेनर आहेत, पण त्यांच्या मनात इच्छा होती त्यामुळे ते म्हटलेत की नाही आम्ही पण येतो, तर म्हटले की चला मग. त्यामुळे बऱ्याच वेळा असं असतं की फक्त शारीरिक क्षमता नाही तर मानसिक जी मानसिक तयारी असते किंवा ती विल पॉवर असते ना तीही तेवढीच महत्त्वाची. तर वाटेत ही मॉनेस्ट्री लागते एक, पण इथपर्यंत नाही आपल्याला अजून पुढे जायचं आहे. त्या मॉनेस्ट्री जवळ तर पोचलो आपण, पण पायऱ्या आहेत इथपर्यंत वरती यायला, पण हा दरवाजा बंद आहे त्यामुळे आत जायला नाही भेटणार. ॲक्च्युली आपल्याला अजून टॉपला जायचं आहे त्यामुळे आता परत खाली उतरून थोडंसं वरती चढायचं आहे. तिथे एक लेडर लागलेली आहे तिथून आपल्याला वरती पोहोचायचंय. आता इथे वरती आल्यावर आपल्याला दोन वाटा लागतात. एक ही वाट जी जास्त मोठी आहे, रुळलेली वाट आहे अगदी, ही पुढे स्ट्रेट आहे. परत एक छोटीशी वाट आहे जी लेफ्ट साईडला गेली आहे, तर ही वाट लक्षात ठेवा. ज्यावेळी तुम्ही लेडर्स चढून वरती येता तर आपल्याला सरळ नाही जायचं, आपल्याला हा डावीकडची ही वाट घ्यायची आहे, कारण सरळ गेला तर तुम्ही हा दुसरीकडे कुठेतरी पोहोचाल, त्यामुळे आपल्याला वरती जायचं आहे. हा सर, तर ॲक्च्युली कसं आहे की इथे वरती पण एक ट्रेक आहे, ट्रेकर्स येतात इथे. एक वरून डोंगरावरनं तर एक लेक पण आहे तिथे, रिचवर ते ट्रेक कर देतात. तिथे वरती कॅम्पसाईट आहे, तिथे कॅम्पिंग करतात, म्हणजे पूर्ण एका दिवसाचा ट्रेक आहे. ओव्हरनाईट तिथे ते कॅम्प करतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीमध्ये डिसेंड करतात या रूटने, आणि मग टायगर मॉनेस्ट्री पाहून ते खाली उतरतात. नाही आहेगा हो, आणि हे आम्ही पोचलोच, म्हणजे जो पॉईंट होता खालचा जिथून टायगर नेस्ट दिसत होता, जो व्ह्यू पॉईंट होता तिथून आम्हाला वाटतं आधे घंटे मी आहे होंगे ना यहाँ तक, 30 मिनिट्स में, 30 मिनिट्स किंवा जास्तीत जास्त काहीतरी 45 मिनटं लागले असतील आम्हाला. आणि आता इथून दाखवतो तुम्हाला काय व्ह्यू दिसतो. ही मॉनेस्ट्री आहे वरची, आता आम्ही डिसेंड इथून करणार आहोत खाली. हे पहा, इथे पोहोचल्यानंतर जाणीव होते की इथपर्यंत फक्त वाट तोडवायला आलो नव्हतो. डोंगराच्या उंच कड्यावर एक सुंदर मॉनेस्ट्री पाहताना बुद्ध चेतना जाग्या होतात. गर्दीची कोणतीच वर्दळ नसल्याने शांत चित्ताने ती शांती अनुभवता येते. हजारोच्या गर्दीतून आपण काही मोजकेच इथे असतो, हा वेगळेपणाही जगावेगळा असतो. या पूर्ण डोंगर परिसरात अशा कित्येक मॉनेस्ट्रीज आहेत, प्रत्येकाची वेगळी खासियत, वेगळं सौंदर्य. फिरण्याची तयारी ठेवली तर पूर्ण दिवसभरात या सर्व मॉनेस्ट्रीज पाहून होत.
आता आम्ही परतीच्या वाटेला लागतो. ज्या वाटेने आलो त्याच वाटेने खाली उतरलो तर ती लांब पडते, त्यामुळे दुसऱ्या वाटेने उतरायला घेतो. मी याआधी इथे भेट दिली होती त्यामुळे मला अचूक वाट माहिती होती, नाहीतर अंदाज लावून वाट शोधायला लागते. पुढे या पूर्ण परिसरातील मॉनेस्ट्रीज मधील बौद्ध भिक्षूंची वस्ती लागते, तिथेही वाट विचारता येऊ शकते. डोंगर उतरायला 2 तास पुरे होतात. ट्रेक नंतर अंग दुखत असेल तर हॉट स्टोन बाथ घ्यायला जाऊ शकता. हा हॉट स्टोन बाथ काय असतो शिवाय पूर्ण पारो मधील पर्यटन स्थळांसंबंधित व्हिडिओ आपण याआधीच बनवलाय, त्याशिवाय पूर्ण भूटान सिरीजची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, ते सर्व व्हिडिओही नक्की पहा. आम्ही भूटान सोबत देश विदेशातील इतर टूर्सही आयोजित करतो, तुम्ही इच्छुक असाल तर कमेंट नक्की करा, लवकर आम्ही त्यावर प्रतिसाद देऊ. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा, आवडल्यास लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि वाघाची डरकाळी फोडून सज्ज व्हा एका नव्या प्रवासासाठी.